हम अधिकार मांगते नहीं किसी से भीख मांगते। यस यप आईचा हल्ला बोल मोर्चाण लक्ष वेधल गेलं। हम अपना अधिकार मागते नहीं किसी से भीख मागते आणि अशा घोषणा देत डब वाजवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने गुरुवारी हल्लाबोल मोर्चा काढला होता। कमवा व शिका योजनेत मानधन 4000 रुपये करण्यात यावे, विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी अद्यावत अवजारे द्यावीत, PhD संशोधक विद्यार्थ्यांशी दरवर्षी 10% शुल्कवाढ थांबवा, विद्यार्थ्यांसाठी 1000 विद्यार्थी क्षमतेचं वसतिगृह बांधा, मुलींच्या वसतिगृहातील सॅनिटरी वेडिंग मशीन सुरू करा, वसतिगृहामध्ये मापक दरात भोजनालय सुरू करा, विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालय संदर्भ ग्रंथ नेट सेट स्पर्धा परीक्षा संदर्भातील नवीन आवृत्तीची पुस्तके उपलब्ध करून द्या, प्राध्यापकांची रिक्त पदे तत्काळ भरा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठ परिसरामध्ये तत्काळ मोफत इलेक्ट्रिकल बस सेवा सुरू करा, परीक्षा भवनाच्या खिडक्यांवर फॅकल्टी व खिडकी क्रमांकाचं फलक लावण्यात यावं, मुलींच्या वसतिगृहातील नव्यानेच उद्घाटन झालेले संगणक कक्ष तत्काळ सुरू कशा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। वाय कॉर्नर ते प्रशासकीय इमारतीपर्यंत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत मोर्चा काढला। यावेळी जिल्हा अध्यक्ष सत्यजीत म्हस्के, अशोक शेरकर, अनुजा सावरकर यांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट AIN न्यूज औरंगाबाद।